नमस्कार, महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये मी सुवर्ण आपलं स्वागत करते. पुण्यामधून एक महत्वाची बातमी आपण या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत. पुण्यामध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे. गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय असंही कळतंय आणि एक जण जखमी आहे अशी माहिती मिळते आहे. उरळी कांचनच्या तळवडेतला हा प्रकार आहे. गँगवॉरमध्ये हा दोघांचा मृत्यू झालाय असं कळतंय. दोन गँग्समध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला, एक गंभीर जखमी आहे. तळवडीतली ही घटना आहे. उरळी कांचन तळवडी इथली ही घटना आहे. पुण्यामध्ये दोन टोळ्यांमध्ये झालेल्या या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला, एक जण जखमी आहे. पुण्यात भर रस्त्यात हा गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. उरळी कांचन इथल्या तळवडे इथली घटना आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. चंद्रकांत, भर दिवसा या उरळी कांचनच्या परिसरात गोळीबार झाला, किती वाजताच्या दरम्यान जी घटना आहे, काय अपडेट समोर येत आहे, या दोन गटांविषयी काही कळू शकलंय का? सुवर्णा, दुपारी 3 वाजता आज ही घटना, खरं तर पुण्यात नाही, पुण्याच्या आजूबाजूचं जे उरुळ कांचन छोटं उपनगर आहे, म्हणजे खरं ते पहिलं गाव होतं, खेडेगाव होतं, आता ते उपनगर झालेलं आहे. सोलापूर हायवेवरती सोनई म्हणून हॉटेल आहे, तिथं हा आरोपी मयत आरोपी जो आहे संतोष जगताप, हा खरं तर जामिनावरती बाहेर होता. बाजार समिती संचालक सोनवणे बंदूक खून प्रकरणात तो आता जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी तो चहा प्याला त्या हॉटेलमधनं आणि तिथनं गाडीत बसत असताना निघत असताना समोरच्या टोळीचे 4 गुंड आले, त्याच्यावर बेधुंद गोळीबार केला. अक्षरशः त्याच्या पाठीत त्यांनी पाठ थोडीही केली आणि 4-5 गोळ्या त्याच्या पाठीत लागल्या. त्यानंतर प्रत्युत्तर त्यांनी समोरच्या गुंडावर फायरिंग केलं. त्यात समोरचा गुंड एक ठार झाल्याची माहिती मिळते आणि हाही नंतर हॉस्पिटल नेल्यावर ठार झाला. आणि आणखीन एक गुंड बॉडीगार्ड या संतोष जगतापचा गुंडाचा, तोही सिरियस आहे. त्याची प्रकृती अशी नाजूक आहे आणि एकूण दोन जखमी आणि दोन ठार झालेले आहेत. हे दुपारी साधारण 3 दरम्यानची घटना आहे. ह्या गँगवॉरची पार्श्वभूमी अशी आहे. हा जो संतोष जगताप जो आहे आज ठार झालेला, हा आप्पा लोंडे टोळीतला साथीदार होता, जोडीदार मोरका होता. आप्पा लोंडेचं 6 वर्षापूर्वीच खून झालेलं आहे. हे सगळं वाळू माफिया ज्या भागात हे सगळं रॅकेट चालतं, ग्रामीण भागामध्ये विशेषतः इंदापूर या त्या सगळ्या साईडला आपल्याला माहिती आहे, उजनी धरण आहे, नंतर मुळा मोठा, हे सगळ्या नद्या आहेत. तिथल्या वाळू उपशाचे ठेके घेण्यावरनं हे सगळे वाद होतात ह्या टोळ्यांमध्ये आणि त्यातनं हे सगळे गँगवॉर होतं. याच्यावर यापूर्वी आता नेमकं याला कुठल्या टोळीने मारले हे अजून समोर यायचं, कारण यापूर्वी हा ऑलरेडी जेलमध्ये होता. यांनी दोन बाजार संचालक समितींचा खून केला होता. त्यातनं हल्ला झाला की आणखीन दुसऱ्या टोळीने हल्ला केलाय हे अजून तपासात समोरच येईल. पण हे गँगवॉर ह्या भागात गेली कित्येक वर्ष शांत होतं, ते आप्पा लोंडेचं खून झाल्यानंतर. पण पुन्हा ह्या संतोष जगतापूर हे आज गँगवॉर झाल्यानं पुन्हा हे डोकं वर काढलं की काय, ग्रामीण भागातल्या पुण्याच्या आजूबाजूचे जे उपनगर आहेत जिथनं हे गँगवॉर वाढलं का, हे बेसिक आपण याच्यातलं समजून घेतलं पाहिजे. जागेचे जमिनींचे भाव गुंठा मंत्री आणि ते लँड माफिया ह्या आणि नंतर वाळू माफिया ह्या नेक्सस मधनं हे सगळे गँगवॉर वाढलेले आहेत. हे टोळी युद्ध भडकले म्हणजे गँग पुन्हा आता सक्रिय झाल्यात का असा प्रश्न निर्माण होतो या आजच्या घटनेमुळे असं तुम्ही म्हणताय. चंद्रकांत, तूर्तास धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. जसं